नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत चालू असून मराठवाडा प्लॉट या जाकीर हुसेन कॉलेजमध्ये पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदारांची गर्दी आहे आणि मतदार मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदान करत आहेत. या प्रभागातील नगरसेवकसुद्धा या ठिकाणी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करत आहे. आपल्यासोबत गुरवीर खान आहेत, काय सांगतात ते बघूया. लोकसभा मतदान 2024 हे मतदान लोकांचं झालेलं आहे. काराने यांना कशाची गरज नाही, ते स्वतः येऊन मतदान करायला इतकी उत्सुकता झालेली आहे लोकांमध्ये. जनजागृती इतका चांगला झालेला आहे की लोक स्वतः गाडीवर येऊन मतदान करायले. आणि बघा, आता तापमान कमीत कमी 42 आहे. हे 42 लोक मतदान करायले. हे मी मतदानाचा लई आभारी आहे, कारण लोकांमध्ये लई जागृता झालेली आहे. आणि आमच्या बूथमध्ये 53% मतदान झालेलं आहे. कमीत कमी 70-75% मतदान होण्याची शक्यता आहे. आणि हे मतदान कमीत कमी आमचा 10 वाजेपर्यंत चालण्याची शक्यता आहे. धन्यवाद. आज मतदान होती, लोक आज निकले, बाहर निकले, लेडीज बुजुर्ग ये सब बाहर निकले. ये इसलिए निकले कि इनको ज़्यादा से ज़्यादा मतदान करने का हक जो है वो बजाना है यार. और परभणी का माहौल बहुत अच्छा है, अभी शांति से पूरा मतदान हो रहा है. हमारे धारपुर एरिया में बहुत जाकिर हुसैन और मराठा स्कूल में शांति से मतदान हो रहा है. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.